निसर्गाच्या कृपेने पडणाऱ्या दुष्काळाला न घाबरता त्यावर मात करीत मशरूम व्यवसायाची माहिती घेऊन आपल्या घराच्या एका खोलीत अल्पशी गुंतवणूक करून फक्त शेतीतील फुटकुटारावर अकोला येथील तेलारा तालुक्यातील बेलखेड गावच्या अल्पभूधारक शेतकरी विलास कोटे यांनी मशरूम व्यवसायातून चांगलेच नावलौकिक मिळवले आहे. तेलारा तालुक्यातील शेतकरी विलास कोटे यांच्याकडे 5 एकर शेती असून त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह शेतीवरच चालतो. परंतु सततच्या नापिकीमुळे कुटुंबाचे पोट भरणे दिवसेंदिवस अवघड होत असताना अशाही परिस्थितीत न डगमगता त्यांनी शेतीसोबत काहीतरी जोडधंदा करायचं ठरवलं आणि कृषी विज्ञान केंद्र जळगाव जामोद येथील प्रशिक्षक सहयोगी ज्योती बोबडे यांच्या मार्गदर्शनाखाली अवघे 20,000 रुपयाची गुंतवणूक करून मशरूम शेतीच्या व्यवसायाला सुरुवात केली. अगोदरच्या काळात अकोला किंवा तेलारा तालुक्यात मशरूमची बाजारपेठ उपलब्ध नसल्याने त्यांनी आपले उत्पादन घरोघरी जाऊन तसेच शासकीय महाविद्यालय किंवा कार्यालय अशा ठिकाणी जाऊन आपल्या उत्पादनाची विक्री केली. परंतु आजच्या तारखेला त्यांच्या या व्यवसायावर नजर टाकल्यास मशरूमच्या उत्पन्नात अकोला जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात मागणी वाढली आहे. त्यामुळे परिवाराच्या गरजा पूर्ण करण्यासाठी पारंपरिक शेतीवर अवलंबून न राहता मशरूमच्या शेतीवर त्यांच्या गरजा पूर्ण होत असल्याची माहिती विलास कुटे यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना दिली. माझे मित्र आहेत, त्यांनी मला या मशरूमची माहिती दिली, त्याच्यामुळे मी मशरूमचा प्लॅन टाकून पाहिला. पहिला 40 बेट टाकले, त्याला मला उत्पन्न 20 किलो मिळाले. म्हणजे 20 किलो म्हणजे 20,000 रुपयाचं उत्पन्न मिळालं, कारण मी 1,000 रुपये विकतो होतो. आणि त्याच्यामुळे मग मी ते बेट वाढवले, 40 मग मी 100 केले, मला आणखीन त्याचं 50,000 रुपये प्रॉफिट मिळालं. त्याच्यामुळे मग मी भागभागाटीला माझा मशरूमचा उद्योग वाढायला लागला. मी कृषी विज्ञान केंद्र जळगाव जामोद, तिथं आम्ही दोघांनी पतीपत्नीनं मशरूमचं ट्रेनिंग घेतलेलं आहे. कृषी विज्ञान केंद्राच्या सौज्योतीताई बोबडे ह्या आमच्या मार्गदर्शिका आहेत आणि त्यांनी आम्हाला दोघांना सुद्धा याचं प्रशिक्षण दिलेलं आहे. हे सुरुवातीला सर कुटा पहिले टाकीमध्ये भिजवावं लागते रात्रभर, नंतर सकाळी हे शिजवावं लागते आणि ते शांत झाल्यानंतर ते पन्नीत भरतो आणि त्या पन्नीमध्ये आम्ही स्पॉन टाकतो. ज्याला बी म्हणतो त्याचं नाव स्पॉन आहे आणि ते बांगली पद्धतीनं आम्ही 5 वेळा असं 5 थर टाकतो आणि 5 थर झाल्यानंतर ते 15व्या दिवशी त्याला बुरशी चढते आणि बुरशी चढल्यानंतर ब्लेडच्या पत्त्याने आम्ही ते फाडून टाकतो आणि फाडल्यानंतर त्याला 21व्या दिवशी कोंब येतात आणि ते कोंब म्हणजेच मशरूम आहे आणि ते 25व्या दिवशी काढणीस योग्य पद्धतीनं होते. न्यूज 15 प्रतिनिधी सिद्धार्थ कांबळे, अकोला.